जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पापूया काही ठळक वृत्त। दिनांक 17 जून 2024 रोजी सोमवारी नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस वनविभागाच्या हद्दीमध्ये खळबळ उडवून देणारी खुनाची घटना घडली। प्रियसीने मंदिरात बोलावत इतरांच्या मदतीने प्रियकराचा खून केल्याची घटना घडली असून दीपक गोना सोनवणे वय वर्ष 54 असे प्रियकराचे नाव आहे। ते अमळनेर तालुक्यातील वाघोदा येथील रहिवासी होते। त्यांना त्यांची पत्नी मेहुणी, मेहुणीचा मुलगा साडू तसेच सोनवणे आणि मोरे परिवारातील 6 जणांच्या संगम मताने कट रचून दीपक यांना पिनागेश्वर महादेव मंदिर डोंगरावर निर्जळ स्थळी आणून रात्रीच्या वेळी दगडाने व लाकडी दांड्याने डोक्याला गंभीर मार देऊन जीवे ठार मारले आणि आरोपींनी तेथून पोबारा केलाय। सदरील घटनेतील संशयित आरोपींना नांदगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या सर्व घटनेच्या तपासकामी जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने, अप्पर पोलीस प्रमुख अनिकेत भारती, पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलीस हवालदार भारत कांदळकर, विनायक जगताप, भास्कर बत्ते, पोलीस नाईक अनिल शेरेकर, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता सोनवणे, श्रीखंडे, सचिन मुंडे, कैलास परदेशी, साईनाथ अहेर, हेमंत गिलगिले, प्रदीप बहिराम यांच्या टीमने या घटनेचा तपास केला आहे। पिनाकेश्वर मंदिर परिसरामध्ये पुरुष जातीची बैलगाडी मिळाल्यावरून अकस्मात मृत्यू करणारा आरोप केला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी आणि दिव्यांचे डीवायएसपी बाजीराव महाराज यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटना ठिकाणी भेट दिली। तिथे पाहणी केल्यावरून त्या मृतदेहाजवळ जे आधार कार्ड मिळालं त्याच्यावरून त्याचं नाव देखील निष्पन्न केलं। घटनास्थळाची केलेली पाहणी आणि मृतदेहाची परिस्थिती यांच्यावरून सदर प्रकार हा खुनाचा असल्याचं लक्षात आलं। सदर खुनाचे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी तात्काळ पोलीस पथकाला पोलीस टीमला पथक गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले। त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे लक्षात आले की मयत, मयताची पत्नी आणि मयताची पत्नीची बहीण म्हणजे त्याची मैत्याची मेहुणी आणि त्या मेहुणीचा मुलगा यांची घरगुती वाद चालू होती। त्या वादातून या घरातील 3 आरोपींना मैत्याबरोबर वारंवार त्रास होत होता। या त्रासापासून मुक्ती मिळण्याच्या उद्देशाने या घरातील 3 आरोपितांनी बाहेरील 3 आरोपितांना सोबत घेऊन गट रचून पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये घटना ठिकाणी मयत व्यक्तीला बोलावून त्याला लाकडाने काठीने मारण करून त्याचा खून केलेला आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकल जी मयताची होती ती रोडच्या बाजूला टाकून देऊन अपघाताचा बनाव देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु पोलिसांनी सदर प्रकरणाची गांभीर्य ओळखून अतिशय तत्परतेने सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न 6 आरोपींपैकी 4 आरोपींना अटक देखील केली आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे। पूर्वी 2 आरोपींना सुद्धा आम्ही लवकर अटक करणार आहोत। सदर प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रथम चौधरी यांच्याकडे सध्या देण्यात आला। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।